नमस्कार एवढी बरी फ्रेंड, कसे आहात सर्वजण? आजचा आपला विषय आहे फेलियर। अयशस्वी जीवन झाल्यानंतर माणसे आयुष्यात खूप खचून जातात, खूप डिप्रेशनमध्ये जातात, खूप ताणतणावामध्ये जातात। त्यांना असं वाटतं आपलं सर्व संपलं आहे, आता आपण आपल्या आयुष्यात काहीच करू शकत नाही आणि आपण काहीच मिळवू शकत नाही। आपल्याला आपले नातेवाईक इग्नोर करतात, आपल्या घरातले आपल्याला त्रास देतात आणि आता माझं सगळं संपलं आहे। नेमकी आपल्या आयुष्याचा हा तो सुरुवातीचा टप्पा असतो, जीवन नवीन जीवन सुरू करण्याचा टप्पा असतो आणि आपलं वाटतं दुनियादारी आता खूप पुढे गेली, आपले मित्र खूप पुढे गेले, नोकरी लागलेत, व्यवसाय करतात, घर गाड्या बंगले मर्सिडीज BMW फोर व्हीलर गाड्याने फिरतात, फॅमिली घेऊन एन्जॉय करतात, जग फिरते, जगभरातले देश फिरतात आणि आपण आज एका कोपऱ्यात पडून राहतो, एका फ्रस्ट्रेशनमध्ये जातो, ताणतणावामध्ये जातो, आपण सतत चिंतेमध्ये असतो। आपण सतत चिंतेमध्ये असल्यामुळं आपले जे पॉझिटिव्ह विचार असतात मनामधले, जे आपले जे स्वप्न असतात, जे आपल्या आयुष्याचे जे ध्येयधोरणे असतात, ते आपण सर्वजण विसरून जातो, ते ॲटोमॅटिक बर्न होत चालतात, जळत चालतात। आपल्या मनातले चांगले विचार जळत चालतात, चांगल्या भावना जळत चालतात, चांगले जे माणसात जे प्लॅनिंग केले असतात ते नष्ट होत चालतात आणि आपल्या विचारात निगेटिव्ह ॲटोमॅटिकली निगेटिव्ह विचार निर्माण होत चालतात। आपल्या मनात परकेपणाची भावना निर्माण होते, आपल्या मनामध्ये चुकीची भावना निर्माण होते, आपल्या मनामध्ये आपण एकटे पडलो आहोत, आपल्याला आता कोणीच मदत करत नाही आणि कोणीच आपला सपोर्ट करत नाही ही भावना निर्माण होते। त्यावेळेस आपण शून्य होतो असं आपल्याला वाटतं, आपल्याकडं आता काहीच नाही। त्यावेळेस मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही जिथे आहात, ज्या कंडिशनमध्ये असता, ज्या परिस्थितीमध्ये असतात, तिथून तुमच्या आयुष्याला लगेच यूटर्न घ्यायचा, लगेच सुरुवात करायची। आणि जे तुम्हाला म्हणतात की संपलं आता असं झालं, त्यांची काय किंमत आहे आपल्यासमोर? हां, आणि ते कोण, त्यांना काय महत्त्व द्यायचं? आपण त्यांच्यापेक्षा स्पेशल आहोत, आपण त्यांच्यापेक्षा खास आहोत, आपण त्यांच्यापेक्षा बेटर आहोत आणि आपण खूप काही करू शकतो आणि आपल्याकडे सुरुवात झाली। फक्त आपण टप्प्याटप्प्याने कशी चालायचं, जे काही भूतकाळात आपल्या घडले गेले त्याचं संपूर्ण विसर करायचा, त्याचं संपूर्ण ते विसरून जायचं आणि नवीन आयुष्याची नवीन सुरुवात करायची, नवीन गोष्टी अचीवमेंट करायला सुरुवात करायची। मित्रांनो, हे 70-80 वर्षाचं हे आयुष्य आहे आणि परत नाही आहे, कारण की हे छोट्याशा जीवनात 10 वर्ष आपले व्हायला गेले, 5 वर्ष व्हायला गेले, काही फरक पडत नाही। तर आपण चला नवीन जीवनाची सुरुवात करा, सगळ्या गोष्टी सोडून द्या, निसर्गाचा निसर्गामध्ये फिरा, निसर्गाचा आनंद घ्या आणि जे लोक तुम्हाला निगेटिव्ह बनवतात, जे लोकांमुळे तुम्हाला तकलीफ होते, त्या लोकांपासून डायरेक्ट संपर्क तोडून टाका। त्या लोकांच्या सांगतात कधी आयुष्यात यायचं नाही, यायचं नाही आणि ज्यावेळेस तुम्ही सक्सेस होता तेच लोक तुमच्या पायाशी लोटंगण घालत असतात। म्हणून मित्रांनो, आपण एकलं पडलो होत, त्याच्यामुळे ताणतणाव जायचं नाही, चुकीचे विचार करायचा नाही, सतत पॉझिटिव्ह विचार करायचा आणि आपल्या आयुष्याची नवी दिशा बदलून टाकायची। चला तर सुरुवात करूया जीवनाच्या नव्या इनिंगला। जय हिंद, जय भारत।